कसे आहात, आपण सगळे स्वस्त असताल, मस्त असताल, आपल्या कामात व्यस्त असताल, तर आपण पाहू शकता मी नवीन कामावर आलेला आहात. हे काम आपण बुडापासून केलेलं नाही आहे, दुसऱ्याने केलं तर काम. आणि हे कारण विचारूया, मालकालाही विचारूया हे काय कारण होतं, म्हणजे दुसरं आपलं आम्हाला द्यायचं आहे इथून पुढचं काम. त्यांच्याशीच बोलूया. हे बघा, हे आहेत कामचे मालक, ह्यांचं घर आहे. हे आमच्या त्या पहिल्या मिस्त्र्याकडं फळे आपल्या फळ्यावर काही नव्हते, त्याबद्दल ह्यांना देऊन टाकलं मी काम. तर बघा काही त्यांच्या तुम्ही त्यांना त्यांचंच ऐकलात की त्यांच्याकडं म्हणजे त्या मिस्त्रीकडं सेंटरिंग वगैरे काही नव्हती, त्याच्यामुळे त्यांना काम आम्हाला दिलेलं आहे. तर बघू या मध्ये चालून म्हणजे कसं कसं त्या मिस्त्रीने पण काम केलेलं आहे. तर मध्ये या. ते पाहू शकता आपण, बाथरूम पण मध्येच दिलेलं आहे. आणि इथूनच वरी जायला, स्लॅपवर जायला पायऱ्या पण इथूनच करायच्या आहेत, पण त्याला करता आले नाही, त्याच्यामुळे ते सोडून गेलेलं आहे. पण आता इथं खूप काही गंभीर अवस्था आहे, इथून म्हणजे पायऱ्या बनणं कठीण आहे. तर बघूया आपण गुत्तेदाराशीच बोलूया म्हणजे कशा कशा पायऱ्या होतात. तर बघत राहा व्हिडिओला कंटिन्यू. आणि हे बघा, हे दोन रूम आहेत, ज्याचा आहे तर स्लॅप आम्ही ठोकायला चालू केलेला आहे. पूर्ण व्हिडिओला पहा आणि कंटिन्यू व्हिडिओ करा, आम्ही पूर्ण स्लॅप तुम्हाला बघायला भेटणार आहे की कसं कसं आम्ही स्लॅप. तर मित्रांनो, हे पाहू शकता आपण सगळे, जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं या व्हिडिओमध्ये की स्लॅप चालू केलं आम्ही. तर काल पावसामुळे कम्प्लीट झालेलं नव्हतं आमचं स्लॅप, ते बघा आज ठोकून सगळं कम्प्लीट झालेलं आहे. आणि पण पायऱ्याला जागा ते सोडलेली आहे, कारण तिथून खालून वर यायला पायऱ्या बनणार आहेत आणि तिथून टावर होणार आहे तयार. तर मित्रांनो, आपण हे काम केलेलं नाही बुडापासून, बघा स्लॅपचं काम घेतलेलं आहे. ते पहिला मिस्त्रीने सोडून गेला काम, कारण त्याला पायऱ्याचं काम येत नव्हतं म्हणून त्याने सोडून गेला. तर बघू शकतो मित्रांनो, एवढ्या गॅपमध्ये पायऱ्या बसत नाहीत आणि त्याला हे करता आलं नाही, त्याच्यामुळं ते नाही तर हे काम सोडून गेलेलं आहे. तर आपण इथं पायऱ्या बसवणार आहेत आणि ती कशाप्रकारे बसवणार आहेत ते आपण दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत की कशा पायऱ्या बनवल्या कशा नाही. तर ह्या व्हिडिओमध्ये हे बघा स्लॅप आहे आणि स्लॅप तुटून पूर्ण झालेला आहे आणि जिमची तयारी चालू आहे. नेक्स्ट आता दुसरं जे पुढचं काम आहे ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत आम्ही. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की आमचं काम कसं वाटलं. आणि आमच्या चॅनलवर जर न्यू असाल तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आणि वॉलच्या बेल आयकॉन क्लिक करून आमच्या व्हिडिओचे न्यू नोटिफिकेशन पाहत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंतसाठी बाय बाय, आपलं लक्ष ठेवा.